मराठी चित्रपट देवराई 2004 भारतीय मराठी चित्रपट आहे, जो चित्रपट निर्माते सुमित्रा भावे, सुनील सुखथणकर दिग्दर्शित आहे आणि शिझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन आणि के एस वानी मेमोरियल ट्रस्ट निर्मित आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार, तुषार दळवी आणि मोहना गाशे यांनी 11 मार्च 2004 रोजी प्रदर्शित केले होते. चित्रपटाचे संगीत श्रीरंग उमरानी यांचे आहे. यामध्ये एका माणसाची कथा आहे ज्याला स्किझोफ्रेनिया ग्रस्त आहे आणि तो आजारपण आणि त्याच्या असहाय बहिणीच्या निराशेचा सामना करण्यास धडपडत आहे. या चित्रपटाला स्किझोफ्रेनियाच्या पात्रतेसाठी आणि त्याच्या प्रमुख कामगिरीबद्दल समीक्षक म्हणून काम केले गेले आणि प्रदर्शित झालेल्या अनेक पुरस्कारांमध्ये 4 पुरस्कारांचा समावेश होता. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि 11व्या स्क्रीन पुरस्काराचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार. मराठी केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तांत्रिक उत्कृष्टता पुरस्कार आणि 52व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पर्यावरण संवर्धन संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. अतुल कुलकर्णी यांना मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्काराने गौरविण्यात आले आणि सोनाली कुलकर्णी यांना 42व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. लहानपणी शेष देसाई एक बुद्धिमान मुलगा, अतुल कुलकर्णी, त्याची आई, बहीण सीना, सोनाली कुलकर्णी आणि चुलत भाऊ कल्याणी, देविका दफ्तरदार यांच्यासह मोठा झाला. त्याला आपला वेळ निसर्गाच्या बाहेरच घालवायला आवडते. मुले मोठी झाल्यावर शेष कल्याणीकडे आकर्षित होऊ लागला. हे कळल्यावर त्याची भयभीत झालेली आई कल्याणीला खेड्यातून दूर तिच्या वडिलांच्या जागी जाण्यास भाग पाडते. हे शेषला खूप त्रास देते. त्याच्या शेजारीच असलेल्या देवरा या पवित्र गोव्याच्या भक्तीवर आधारित शेष यांनी एक काल्पनिक जग निर्माण केले आहे. त्याला देवराईवर संशोधन करावयाचे आहे, परंतु तिच्या आईकडे निधी पुरवठा करण्यास नकार दिला जात आहे कारण तीच याकडे स्त्रोत मर्यादित आहे आणि मुलगी लग्नासाठी कमी आहे. शेष हे चांगले घेत नाही. महाविद्यालयातून पदवी मिळविण्यास अपयशी ठरल्यानंतर त्याला कुटुंबातील लांबा बागेची देखभाल करण्यास सांगितले जाते. संशोधन कधीच प्रगती करत नाही. आईच्या निधनानंतर आणि बहिणीच्या लग्नानंतर शेष हळूहळू एकटेपणाचा आणि विलक्षण बनला. देवरायांचा नाश करण्याचा ग्रामस्थांचा हेतू आहे या विलक्षण चिंतातूरपणाने त्याला भरावून टाकले आहे. तो कौटुंबिक नोकर शंभूची पत्नी पार्वती, अमृता सुभाष याच याकडे आकर्षित होतो आणि तिला ग्रोव्याच्या रहिवासी असलेल्या देवीची कल्पना देते. पती सुदेशजी, तुषार दळवी बढती साजरी करण्यासाठी सीना शेषला तिच्या घरी आमंत्रित करते. उत्सवाच्या वेळी अतिथींशी समागम करताना शेषला पे अनिक हल्ला होतो आणि तो संतापतो. सीना शेषला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करते, पण सुदेश अस्वस्थ झाला आणि त्याला मनोरुग्णालयात दाखल केले. ज्यात वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ मोहन आगाशे यांनी त्याला उपचार दिले. शेष पार्वती या देवराईविषयी व्हिज्युअलायझेशन करत असतात. कल्याणी त्याच्या गर्दीत वारंवार दिसतात. डॉक्टर मात्र लवकरच त्याच्या प्रकृतीत नियंत्रण आणण्यात यशस्वी होतात. कार्यसंघाद्वारे प्रशासित उपचार शेषच्या अनियमित वर्तनला दडपतो, पण त्याचे काल्पनिक जग मिटवत नाही. तिच्या भावाच्या रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर सीनाचे गृहजीवन आणि तिचे संपूर्ण कुटुंब खूपच तणावग्रस्त असल्याचे सिद्ध होते. शेषने सुरुवातीला आपली औषधे घेण्यास नकार दिला. तो खडतराने सामोरे जाणे अत्यंत कठीण आहे. तिच्या अस्तित्वाच्या दुष्परिणामाच्या भीतीपोटी कल्याणी शेषांना भेटू देण्यास सीना टाळतात. लवकरच मानसिक रुग्णांसाठी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती सुभाष चालवणाऱ्या डे केअर सेंटरमध्ये सत्यांच्या रूपात मदत मिळू शकेल. तेथे सहकारी रुग्णाच्या मदतीने शेष यांना समजले की तो आजारी आहे आणि त्याने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सीना काळजी वाहूंसाठीच्या सत्रांमध्ये देखील भाग घेतात, ज्यामुळे तिला हा आजार नव्या प्रकाशात पाहण्यास मदत होते.
शेष हळूहळू सहानुभूती वाढवू लागतो आणि त्याच्या भाच्याशी व्यस्त होण्याची इच्छा करतो, जो शेषला बाहूच्या लांबीवर ठेवतो। शेषच्या अवस्थेत लवकरच घटघसरण झाली आणि एका रात्री सीनाशी झालेल्या चर्चेच्या वेळी त्याने शंभूने आपली पत्नी पार्वतीची हत्या केल्याची माहिती दिली। सीना तिच्या आयुष्यातील सर्व ताणतणावांनी खाली पडली। त्यानंतर ती कल्याणीला भेटते आणि घरी करी चौकशी करण्याचा आग्रह धरते। कल्याणी असे करते आणि बऱ्यापैकी जिवंत पार्वतीशी बोलते। आपल्या मुलाला या अस्थिर वातावरणामुळे आपल्या मुलाच्या संपर्कात आल्याबद्दल चिंता वाटणाऱ्या तिच्या पीडित पतीकडून कमीत कमी मदत मिळाल्यामुळेच ती आपल्या मोठ्या भावाची काळजी घेण्यात यशस्वी ठरल्याचे सीना पाहू शकते। ती शेषला परत गावी पाठविण्यास सहमत आहे आणि तिची चुलत भावाची देखभाल करण्यासाठी मदत करण्यासाठी विनवणी करतो। कल्याणी शहरात काम करत आहे। एकट्या काम करणाऱ्या महिलेचे आयुष्य। कनिष्ठ वयात विधवा झाल्यानंतर तिने कधीही पुन्हा लग्न केले नाही। तिच्या लहानपणी आणि तारुण्याच्या शांत आणि शांत गावात घालवलेल्या तारुण्यातील आनंददायक दिवसांची आठवण करून देताना ती सीनाच्या प्रस्तावाशी सहमत आहे। हे तिघेही बालपण घरी परत प्रवास करतात। तिथे पार्वती आणि शंभू यांच्या सहकल्याणीने सीजाचे मन तिच्या शिझोफ्रेनिक भावाची काळजी घेतली आणि त्यानंतर ती आपल्या कुटुंबात परतली। कास्ट: शेष देसाई म्हणून अतुल कुलकर्णी, सीना गोरेच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी, समुपदेशक म्हणून ज्योती सुभाष, देविका दफ्तरदार कल्याणी म्हणून, तुषार दळवी सुदेश सीना यांचे पती म्हणून, मोहना गाशेमान सशास्त्रज्ञ म्हणून, पार्वती म्हणून अमृता सुभाष, अश्विन चितळे सीना यांचा मुलगा म्हणून।